नमस्कार, मी पल्लवी तुमचं कृष्णा फॅमिली ब्लॉग्समध्ये स्वागत करीत आहे. गौरी गणपती येणार आहेत, मग प्रत्येक घरामध्ये फराळाचं बनतं. तर मग चला, आज बनवूयात हलवाईसारखी परफेक्ट रसरशीत बालुशाही. न चुकता न बिघडता, नवीन असाल तरीही तुम्ही सहजरित्या ही बालुशाही बनवू शकाल. आणि एक महिना ही बालुशाही सहज टिकते यासाठी चाचणी किती पक्की घ्यायची ते पण सांगणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर बालुशाही जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच मस्त अशी तयार होते. चला, मैदा भिजवण्यासाठी असं एखादं मोठं ताट घ्यायचं पीठ भिजवण्याचं. आणि मी घेतलाय हा अर्धा किलोचा मैद्याचा पॅक. आता हा पूर्ण अर्धा किलो मैदा एकदा गाळणीने गाळायचा आहे. तर प्रत्येक वेळेस मी मैदा गाळून घेते. नवीन पॅक असला खराब नसला तरीही एकदा गाळून घ्यायचा. त्यानंतर आता 4-5 काड्या मी केशरच्या भिजत टाकत आहे. हे मी चाचणीमध्ये घालणार आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचा असेल केशर तरच घाला. अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर घाला. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर अर्धा चमच्यापेक्षा अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल. मी इथे छोटी वाटी एक तूप घेतले साजू. आता हे मेल्ट करून तूप आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे. अगदी गरम पण तूप घालायचं नाही, फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे तो. त्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण भिजवणार आहेत. पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये घालायची जवळजवळ 1 ते 2 लिटर दुधावरची साय, म्हणजे दही घालायचं आहे. साय घातली तुम्ही डायरेक्ट तरीही चालेल, किंवा त्या साईचं दही बनवून घातलं तरीही चालेल. तर ही 2 लिटर दुधावरची साय आहे. तुम्ही जर इथे फक्त दुधाचं दही वापरलं तर तुमची बालुशाही एकदम रसरशीत होणार नाही, सॉफ्ट होणार नाहीत. ती थोडीशी अशी करकरी होईल आणि ती बालुशाही खायला मजा येत नाही. जेव्हा तुमची बालुशाही रसरशीत होईल तेव्हाच मजा येते. म्हणून इथे तुम्ही साईचं दही वापरा. साईचं दही हे चोपडं ऑइली असतं. त्यानंतर तुम्ही खायचा एखादा फूड कलर घाला. तुम्हाला जर आवडत नसेल फूड कलर तेही ऑप्शनल आहे. लिक्विड कलर असेल तर लिक्विड कलर घाला. तर हे मला मैद्यामध्येच घालायचं होतं पण मी विसरले होते. तर मग चला म्हटलं आता अजून थोडं बाकी होतं भिजवायचं. तर मग मी आत्ता घातला आणि आता थोडंसं पाणी घालू घालू हे पीठ भिजवायचं आहे. तर जवळजवळ आपलं तुपाने आणि साईनेच अर्धा मैदा ओला झालता. त्यानंतर आता माझ्याकडून मीठ पण विसरलं होतं. एखादा गोड पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घाला, म्हणजे त्याची चव दुप्पट होते. जास्त घालायचं नाही. आपण बाकीच्या ज्या पदार्थांनी तिखट वगैरे घालतो तसं नाही, अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. असं मस्त असं पीठ मळून घ्या. जास्त सैल ठेवू नका, मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे अशी बालुशाही आपल्याला हातावरती बनवता आली पाहिजे, तेवढंच घट्ट पीठ बनवायचं आहे. चला मग आता पीठ भिजवून झालेलं आहे, याला आता रेस्ट करायला ठेवूया 15 ते 20 मिनिटे. आणि तोपर्यंत आपण बनवूया चाचणी. म्हणजे चाचणी रेडी होईपर्यंत आपलं तिकडं पीठ छान रेस्ट होतं. चला मग आता अर्धा किलो मैदा घेतला आहे बालुशाही बनवण्यासाठी. तर आपल्याला जवळजवळ अर्धा किलो साखर घ्यायची आहे चाचणी बनवण्यासाठी. तर त्यामधली कधी कधी जर चाचणी पातळ झाली तुमच्याकडून तर शिल्लक राहते. पण इथे परफेक्ट चाचणी न उरता कशी बनवायची पाहिजे. तर मी जे केशरच्या काड्या घातल्या होत्या पाण्यात ते पाणी घालून घेतलं. यानं काय होतं, तुमच्या चाचणीलाही अगदी खूप छान कलर येतो. त्याचबरोबर मस्त असं बालुशाहीला अजून छान कलर येतो. तर चला मग आता चाचणी कशी बनवायची आहे. तर आपल्याला ही चाचणी एक तारी बनवायची. त्यानंतर आवडत असेल तर वेलची पूड घाला. तर एक तारी चाचणी का बनवते मी, कारण बालुशाही बरेच दिवस राहिली तरी खराब होत नाही, टिकून राहते. तर बरेच जण थोडी कच्ची उकळी 1-2 उकळ्या येऊ देतात आणि चाचणी बंद करतात. पण काय होतं, ती बालुशाही लवकर खराब होते, त्याला बुरशी यायला लागते. मग आता पक्की चाचणी घेतली की तुम्ही पाहू शकता बालुशाही बरेच दिवस टिकते. तर हे पहा, उकळी आल्यानंतर थोड्या वेळानं चेक करायचं आपली चाचणी आली का नाही. मध्ये मध्ये उकळी आली की मध्ये मध्ये असं चेक करून पाहायचं बोटाने. आपली चाचणी चिकट झाली हे पहा, मस्त एक तार येतोय बोटाने. अशा दोन्ही एक तार आला की समजायचं मस्त एक तार आलाय. आणि तुम्हाला जर कच्ची ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण माझ्याकडे एखाद्या वेळेस बऱ्याच दिवस राहतं फराळाचं, म्हणून मी थोडी पक्की चाचणी घेतली. मग चला आता चाचणी तयार झाली. आता इकडे आपण बालुशाही तळून घेऊयात. तर बालुशाही बनवण्याचं
एक किचकट कारण म्हणजे बालुशाही तळायला खूप वेळ लागतो म्हणून बरेच जण कंटाळा करतात, पण तळायला वेळ लागतो. पण तुम्ही काय करा, थोड्या प्रमाणात बनवा आणि म्हणजे वेळ लागतो पण काय करायचं, बालुशाही बनवून ठेवायच्या आणि जसं कमी गॅसवर बालुशाही तळावं लागती तसं बालुशाही एकदा टाकून द्यायच्या, खालीवर करायच्या मध्ये मध्ये, त्याच्याजवळ सारखं बसण्याची गरज नाही. तर मग बिलकुल तुम्हाला कंटाळा येणार नाही असं जर केलं तर. मग चला आता इकडे तेल गरम होतं आहे, कढईमध्ये तेल घातलं आहे, तोपर्यंत इकडे आपण बालुशाही बनवून घेऊया. तर बालुशाही बरेच जण चुकीच्या पद्धतीने बनवतात, काही जण लेअर पोळी लाटून लेअर करतात कारण तो त्याच्या लेअर पडतात, असं बिलकुल करायचं नाही. जशी हलवाईवाले बनवतात हातावरती दोन्ही हाताने व्यवस्थित असा गोल गोल गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर दोन्ही बोटाने मस्त त्याला छिद्र पाडायचं आहे. दोन्ही बोटं घालून किंवा एक बोटाने मोठं, कारण तळल्यानंतर ते छिद्र बुजत येते म्हणून थोडं मोठ्या आकाराचं छिद्र पाडायचं आहे, म्हणजे बालुशाहीमध्ये पण खूप छान तळती. आणि अशा प्रकारे तुम्ही हाताने दोन्ही छान प्रेस देऊन उंडा असा गोल गोल केला की बरोबर त्याच्या लेअर आपण मत्त्या पडतात. तर मग तुम्ही जर बनवली तळून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरंच मध्ये खूप छान लेअर पडतात, तर त्याला वेगळं काही असं करायची गरज नाही त्याच्या लेअर पाडण्यासाठी. तर तुम्हाला ही कच्चीच बालुशाही आहे, तुम्हाला दिसत असेल आपण मत्त्या त्याच्या लेअर पडलेल्या आहेत, फक्त दोन्ही हाताने प्रेस देऊन उंडा गोल गोल बनवायचा म्हणजे त्याच्या छान लेअर पडतात. तर आता चला, तेल खूप गरम झालेलं आहे, जास्त तेल गरम पण नाही करायचं आणि हे पाहायचं असं आपण जसं भज्ज्यांना तेल गरम करतो तेवढं गरम करायचं. अगोदर टाकून पाहिलं होतं मी, छान गरम झाले, आता तेल गरम होतं अगोदर, आता एकदम गॅस कमी करायचा आहे आणि ही बालुशाही बराच वेळ अशी कमी गॅसवर तळायची आहे. इथं तुम्ही जर बालुशाही फुल गॅसवर तळली तर तुमची बालुशाहीमध्ये बिलकुल तळणार नाही, त्याचबरोबर ती फुलणार पण नाही, त्यामुळे अगदी कमी गॅसवर बराच वेळ अशी मध्ये मध्ये खाली खालीवर करायची आणि छान तळायची. तर पाहू शकता तुम्ही खूप छान अशा लेअर पडलेल्या आहेत, मी त्याला काही वेगळं केलं नाही. आपण जसं पोळीचा उंडा बनवतो तसंच, फक्त त्याला छिद्र पाडायचं आहे. मस्त अशी टम बालुशाही फुगलेली आहे म्हणजे मस्त फुलून आली आहे, म्हणजे तुम्हाला इथेच लक्षात येईल की आपली बालुशाही परफेक्ट तयार झालेली आहे, फुलली की लक्षात येतं. मग चला आता थोडीशी थंड झाली की चासणीमध्ये घालायची, थोड्या वेळ डुबून ठेवायची आहे. मध्ये मध्ये काय करायचं, चमच्यानं ती अलट पलटून घ्यायची आहे म्हणजे चाचणी दोन्ही साईडने छान पिळेल. अगदी गरम जर तुम्ही घातली चाचणीमध्ये तर काय होतं, तुमच्या बालुशाहीवरती असा चिकटपणा येतो, म्हणून एकदम गरम पण नाही घालायची, थोडीशी थंड होऊ द्यायची, नंतर चाचणीमध्ये घालायची आहे. आणि जेव्हा कढईमधली बालुशाही तळते त्यानंतर ही बालुशाही काढायची आहे आणि मग ती थोडी थंड झाली की घालायची आहे. खूप सारी चाचणी बनवून एकदाच त्यामध्ये घालायची गरज नाही, तशानं चाचणी खूप शिल्लक राहते आणि मग काय करायचं हे ठरवावं लागतं. त्यामुळं काय करायचं, पहिली काढायची आणि दुसरी घालायची आहे आणि थोड्या वेळ ठेवून त्या काढून घ्यायच्या. चला मग, मस्त रसरशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे. हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही गौरी गणपतीचा मस्त छान असा फराळ न चुकता बनवता येईल. मग आवडला का व्हिडिओ, करा मग सबस्क्राईब. बाय बाय.